स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। माझं नाव सुप्रा पारंकोळी, मी आता नववीमध्ये शिकते। मी तुम्हाला शेतकऱ्यांचा बाजार व बाजारांचा शेतकरी याविषयी चार शब्द सांगणार आहे। सर्वप्रथम परंपरित माझ्या मातृभूमीला नमस्कार करते आणि मी माझं भाषण सुरू करते। भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारतामध्ये 72% लोक शेती हाच व्यवसाय करतात। कोरोनामध्ये सगळे व्यवसाय बंद होते तेव्हा शेती हाच व्यवसाय चालू होता। इंग्रजांच्या काळात शेतकऱ्यांना असंतोष सावकार विरोधात व्यक्त झाले। इंग्रज सरकारने शेतसारा धान्य रुपाने घेण्याची पद्धत बंद केली। रोख रक्कम जमा करण्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळवण्यासाठी बाजाराचा रस्ता धरावा लागला। या परिस्थितीत पहिल्यांदा चलन बाळगणाऱ्या सावकारांना महत्त्व आले। सावकारांनी चलनाच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या जमिनी लिहून घ्यायचे। पुढे त्यांना त्याच जमिनीवर सावकारांनी वेडपिकाण म्हणून राबवले। या परिस्थितीत अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याने सावकाराच्या घरावर हल्ला करून कागदपत्रे जाळली। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या। त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले हे शेतकऱ्यांचे असूड लिहून घेत होते। शेतकऱ्यांचे असूड हे शेतीप्रश्नाचे मुद्देसुद्धा आणि मूलभूत मांडणी करणारे पहिले पुस्तक होते। या अर्थाने महात्मा फुले शेतीप्रश्नाचे पितामह आहेत। दुर्दैवाने त्यांच्या अनुयायी पुस्तकाला महत्त्व देण्याऐवजी जाती संघर्षाला जास्त महत्त्व दिले। शेती प्रश्नाकडे दुर्लक्ष केले। समाजाचा मूळ प्रश्न शेतकऱ्यांचा त्याला कारण होते जातीय उतरंडीचा व्यवसाय व त्यावरील उपाय शिक्षण अशा जी सूत्र होती। शेतकऱ्यांची मुले शिकून शेतकऱ्यांवरील पांग फेडतील असे महात्मा ज्योतिबा फुले यांना आशा होती। ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही। ज्या शेतकऱ्यांची मुले शिकून अधिकारी झाली किंवा मुरारी झाली त्यांनी शेतकऱ्यांना लुटायला हातभार लावला। शेतकऱ्यांच्या मुक्तीसाठी लढले नाही ही अपेक्षा मात्र पूर्ण होऊ शकली नाही। शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली 80 दशकात महाराष्ट्रात आंदोलन झाले। त्या महाराष्ट्रात पहिल्यांदा आंदोलन झाले। त्याने शेतकरी प्रश्नाकडे पाहण्याची दिशा बदलून टाकली। शरद जोशी येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा विषय मांडणारी डावे असो की उजवे सगळेच भीक मागत होते। शरद जोशी यांनी पहिल्यांदा हे लक्षात आणून दिले की सरकार हेच शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत। शरद जोशी हे अर्थशास्त्री होते। त्यांनी दाखवून दिले की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळू नये म्हणून सरकार काय करते। या मांडणीने अनेकांना धक्का बसला व नवीन विचार करायला भाग पाडले। महात्मा फुले यांच्यानंतर एवढी आधुनिक व डोळेसर मांडणी करणारे शरद जोशी हे पहिले क्रियाशील विचारवंत होते। 1980च्या दशकात झालेल्या आंदोलनाने शेतीमालाचा प्रश्न ऐरणीवर आणला। जे पक्ष आणि संघटनांनी कधीही शेतकऱ्यांच्या भावाविषयी ब्र काढला नव्हता। त्यांच्या जाहीरनाम्यात ही मागणी
त्यांच्या जाहीरनाम्यात ही मागणी अवघ्या काही वर्षात विराजमान झाली. शरद जोशी यांचे शेती आंदोलन हे चिमुटभर पदरात पाडून घ्यायचे नव्हते, तर ते व्यवसाय परिवर्तनाचे आंदोलन होते हे लक्षात घ्यायला हवे. धन्यवाद.